नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। आज काय स्पेशल बरं? बहुतेक वेळा मुळा आणला की आपण मुळ्याची पानं फेकून देतो, पण या मुळ्याच्या पानांची छान पौष्टिक भाजी बनवता येते। त्या भाजीची रेसिपी आजच्या भागात आपण बघणार आहोत। त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल। चला बरं, मग लगेच सबस्क्राईब करा। ही भाजी अतिशय टेस्टी होते, त्याच्यासाठी मी मुळ्याची ताजी ताजी पानं जी आहेत ती छान बारीक चिरून घेतली आहे। थोडेसे मुळ्याचे तुकडेही आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आणि थोडीशी अगदी एक मोठा चमचा कोथिंबीर मी घेतली आहे, यांनी स्वाद छान येतो। आता फोडणी होईपर्यंत हे बारीक चिरलेले जे मुळ्याचे पानं आहेत ते आपण एका बोलमध्ये काढून घेऊया। ही पानं गोळतील एवढं पाणी घालायचं आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। आता हे छान मिक्स करून घेऊया आणि हे 5 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे। आता आपण एक वाटी हरभरा डाळीचं पीठ, बेसन, छान खरबूज भाजून घेऊया। आता ही मुळ्याची पानं मिठाच्या पाण्यात भिजवून 5 मिनिटं झाली आहेत। आपण ही अशी निथळून घ्यायची आहेत, थोडंसं दाबायचं त्याला आणि त्यातलं मिठाचं पाणी काढून टाकायचं। थोडंसं दाबूया आणि मिठाचं पाणी काढून टाकूया, म्हणजे त्याचा उग्रपणा थोडासा कमी होतो। तुम्ही बघितलं असेल तर ह्याच्यातले कोवळे कोवळे देठ पण मी घेतलेत। आता ह्याच्यामध्ये आपण मुळ्याचे तुकडे घालून ठेवू। आता बेसन छान खरपूस भाजलं गेलंय, हे आपण एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवूया। आता कढईत 2 मोठे चमचे तेल घालूया। तेल तापलं की 2 छोटे चमचे मोहरी घालायची, 1 छोटा चमचा जिरे घालायचे आणि 1 छोटा चमचा ओवा घालायचा। ओवा असा सोळून घालायचा, म्हणजे ही भाजी पचायला हलकी होते। 1 छोटा चमचा हिंग घालायचं, 1 छोटा चमचा हळद घालायची। आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटं याला छान मऊ शिजू द्यायचं। आता 3-4 मिनिटं झाली आहेत, आपण मुळ्याच्या फोडी शिजल्यात का बघूया। अजून 2 मिनिटं शिजू देऊया आपण। आता मुळे शिजलेत का बघूया आपण। आता मुळे शिजलेत, आपण ह्याच्यामध्ये परत थोडीशी हळद घालायची, लाल तिखट घालायचं आहे, थोडासा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याकडे जो मसाला असेल तो वापरायचा। आणि आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालूया। मीठ बेताली घाला, कारण आपण मिठाच्या पाण्यात मुळ्याची पानं भिजवली। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही भाजी अशीच खाऊ शकता। आता आपण याला डाळीचं पीठ लावूया। थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचंय। त्याच्यावर थोडासा पाण्याचा हबका मारायचा आहे, हलकं हलकं मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून आणखी 2 ते 3 मिनिटं याच्यावरती छान वाफ काढून घ्यायची आहे। आता 3 मिनिटं झाली आहेत झाकून ठेवल्यानंतर, बघूया आपण भाजी झाली आहे का। आहा, मस्त खरपूस अशी मुळ्याच्या पानांची भाजी तयार आहे। मस्त गरम गरम भाजी आपण वाढून घेऊया। मस्त टेस्टी हेल्दी मुळ्याच्या पानांची भाजी तयार आहे। याच्यामध्ये आपण ओवा घातल्यामुळे ही अतिशय टेस्टी लागते आणि पचायलाही हलकी होते। ही भाजी आणि पोळी आपण मुलांना डब्यातही देऊ शकतो, अतिशय टेस्टी लागते, मुलं आवडीने खातील आणि त्यांचा डबा संपलेला असेल। जरूर करून बघा। अशीच एक छान पौष्टिक आणि सोपी रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या भागात। थँक्यू।